जे नारळाचं झाड आहे ते कलम केलेलं आहे आणि दोन व्हाय टाईपचे व्हायच्या आकाराचं झाड बनलेलं आहे नारळाचं. आणि असेच नारळ दोन्ही साईडला पण भरपूर लागलेले आहेत. हे बघू शकता की ह्या साईडला पण नारळ लागले आहेत आणि त्या साईडला पण लागले आहेत. एकाच झाडामध्ये दोन झाडं जॉईंट झालेले आहे त्याच्यामध्ये. आणि हे खरोखर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता, फॉलो पण करू शकता. ह्याला आम्ही आता ड्रिप इरिगेशन करणार आहे. नारची बाग बनवलेली आहे आणि ह्या नारच्या बागमध्ये एक हे झाड हे कलम करून प्रयोग केलेला आहे आणि ह्याला ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. आता ह्याला आम्ही ड्रिप इरिगेशन करणार आहे आणि ह्याला फुल पाणी पोचत नसल्यामुळे जरा नारळ फळ कमी लागलेलं आहे. त्यासाठी आता ड्रिप इरिगेशन करणार त्याला फुल आणि नंतर नारळ भरपूर लागणार, बघू शकता तुम्ही. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओसाठी नेक्स्ट प्लॉटला जाऊया.